नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल वा ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावीच लागेल की यामध्ये नफा आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी होणारच. आपल्याला जास्तीत जास्त वेळा नफा व्हावा असं वाटत असेल आणि कमीत कमी नुकसानीची पण कधी मध्ये तयारी असेल तरच आपण शेअर मार्केट ट्रेडिंगच्या ऑप्शन ट्रेडिंगच्या नादी लागायला हवं. इव्हन इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा नफा आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. सो डिस्क्लेमर अगोदर वाचून घ्या, समजून घ्या. आणि मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक लोक मला जाणता ओळखता, तुम्ही आमच्या व्हिडिओ पाहता, तुम्ही आतापर्यंत काही वेळा आम्हाला फोन कॉल केलेले आहेत, व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन केलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत झालेले लॉसेस रिकव्हर करायचे आहेत आणि यापुढे सातत्यानं चांगला फायदा कमवायचा आहे. पण एक अडचण आहे, तुम्हा लोकांना प्रॉपर नॉलेज घ्यायला अडचण आहे आणि तुम्हाला पाहिजे टिप्स. पण आम्ही तुम्हाला प्रॉपर नॉलेज प्रोव्हाइड करत असतो. शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंटच्या कन्सेप्ट, ट्रेडिंगच्या कन्सेप्ट जसं की इंट्राडे, फ्युचर, ऑप्शन, त्याची बेसिक पासून ॲडव्हान्स्ड लेवल पर्यंतची माहिती देत असतो आणि कुठले कॉल टिप्स प्रोव्हाइड करायच्या ऐवजी आम्ही तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करून त्या लेवल तुम्ही स्वतःच कशा फाइंड आउट करायच्या, एंट्री कशी फाइंड आउट करायची, स्टॉप लॉस कसा फाइंड आउट करायचा, इवन ॲव्हरेजिंग लेवल्स कसे फाइंड आउट करायचे आणि टार्गेट लेवल्स, प्रॉफिट बुकिंग लेवल्स कसे फाइंड आउट करायचे, हे सगळं तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवत असतो. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे तुमच्या मनात भ्रम असेल की ही खूप अवघड किचकट गोष्ट आहे, अर्थात ते खरंही आहे. पण आम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी YRL वेल्थ क्रिएटर हा एक इंडिकेटर डेव्हलप केला. गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवातून, स्टडी मधून हा इंडिकेटर डेव्हलप केला ज्यामुळे कॉमन माणसाला, कॉमन अनकॉमन, छोटे गुंतवणूकदार, मोठ्या FIIs ट्रेडर सर्वांना उपयोगी होईल असा हा इंडिकेटर. तुम्ही तुमचं कामधंदा उद्योग व्यवसाय सांभाळून प्रॉपर टेक्निकल अनालिसिस काही सेकंदांमध्ये करू शकता, एंट्री लेवल्स फाइंड आउट करू शकता, त्यानुसार एंट्री घेणार, एव्हरेजिंगची संधी मिळाली तर एव्हरेजिंग करणार. दुर्दैवानं आपल्या विरोधात जाईल असं वाटत आहे तर एक प्रॉपर स्टॉप लॉस कसा लावायचा आणि आपल्या बाजूने जाताना मॅक्झिमम प्रॉफिट कसा बुक करायचा, म्हणजे टार्गेट लेवल्स, हे सगळं फाइंड आउट कसं करायचं आणि त्यासाठी व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटरचे काय मदत होऊ शकते, हे सगळं आम्ही तुम्हाला शिकवत असतो. इव्हन आजच्या व्हिडिओमध्ये पण हे सर्व इन डिटेल मध्ये दाखवायचा, शिकवायचा मी माझ्या बाजूनं पूर्ण प्रयत्न करणार. फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ माय सेल्फ, योगेश लाडानेकर, शेअर मार्केट अँड एक्सपर्ट. मित्रांनो, मी रोज निफ्टी ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करतो. मी असा चुकीचा दावा नाही करत की आम्हाला 100 वेळा, 100 पैकी 100 वेळा फायदाच होतो, पण 100 पैकी 80, 85, 90 वेळा मात्र फायदा झाल्याची फुल प्रूफ उदाहरणं रोजच्या रोज तुमच्या समोर ठेवलेली आहेत की जे जगात इतर कुठंच एवढं फुल प्रूफ दाखवलं जात नाही. आणि कुणी दाखवत असेल तर त्याला मात्र सलाम. मित्रांनो, तुम्ही माझं युट्यूब चॅनल योगेश लाडानेकर शेअर मार्केट अँड एक्सपर्ट सबस्क्राईब केलं यार? जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर जगातली सगळ्यात वाईट गोष्ट हीच आहे, पण ही सुधारली जाऊ शकते. त्यासाठी काय करावं लागेल? व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे, त्यावर क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला एक घंटीसारखं बटन पण असतं बघा, त्यावर क्लिक केलं की युट्यूब तुम्हाला विचारतं ऑल पर्सनलाइज्ड नन, तर त्यापैकी ऑल वर क्लिक करायचं, म्हणजे आमच्या सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतं. आणि तुम्ही लोक फारच चोखंदळ वर का, तुम्हाला व्हिडिओला लाईक करणं आवडत नाही, आपल्या मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करणं आवडत नाही आणि म्हणून 97% मालकी तुम्हाला आहे. 97% म्हणजे काय?
शेअर मार्केटमध्ये 97% लोक लुजर्स आहेत, आणि त्या 97% मध्ये तुम्हाला का आनंद वाटतो मला समजत नाही. मला तुम्हाला घेऊन जायचं 3%. 3% जायचं तर खूप मेहनत घ्यावी लागते, सकारात्मक अप्रोच असावा लागतो, व्यावसायिक दृष्टिकोन असावा लागतो, पण तुम्हाला साधं व्हिडिओला लाईक करणं आणि शेअर करणं पण जमत नाही. दाखवून द्या या व्हिडिओला लाईक करून, आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करून, म्हणजे आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने मदत करतोय हे तुमच्या लक्षात येईल. सो फ्रेंड्स, बघूया काय तुमच्यात बदल होतोय का. जर तुम्ही आमचं प्रॉपर अनालिसिस म्हणजे इंडिकेटरचं ट्रेनिंग घेतलं, त्याचं वर्कशॉप जॉईन केलं आणि शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑर्डरिंग मास्टरी हा कोर्स केला, तर मित्रांनो मी आपल्याला खात्री देतो की आमच्यासारखं आमच्या विद्यार्थ्यांसारखं तुम्हाला पण 100 पैकी 80 85 90 वेळा फायदा सहज होऊ शकतो. आमच्या या स्टडीचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 असतो. अॅक्युरेसी 80%, इट्स अ टेन्शन फ्री अर्निंग, आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी 100%, नॉट 99.99%. सो वाट कसली बघता मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन जातो आमच्या ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट वर येईल इंडिकेटर. सो ही ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट, आणि ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट वर बऱ्याच लोकांची इच्छा अपेक्षा असते की नेमकं कसं फॉलो करायचं, तर इथं मी तुम्हाला इन डिटेल दाखवतो. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूवर तुमचं अकाउंट काढलं, तुमचा युजर नेम आम्हाला शेअर केला, हा माझा युजर नेम व्हॉट्सअपवर म्हणजे माझा 99 70 35 36 हा व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर शेअर केला की आम्ही तुम्हाला त्याचा ॲक्सेस देतो. अर्थात त्यासाठी हे ॲक्सेस आम्ही कोणाला देतो, आमच्या विद्यार्थ्यांना देतो. आमचे विद्यार्थी म्हणजे आमचा कोर्स शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑर्डरिंग मास्टरी, हा कोर्स जे लोक करतील ते आमचे विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्यांना हे इंडिकेटरचा ऍक्सेस चक्क फ्री मध्ये देतो, चक्क फ्री मध्ये. त्या ऍक्सेस साठी तुम्हाला काय करायचं, तुमचा युजर नेम आम्हाला पाठवायचा, युजर नेम पाठवला की ऍक्सेस आम्ही तुम्हाला देतो, ते व्हॉट्सअपवर कळवतो. ऍक्सेस दिल्यावर तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आणि ते इंडिकेटर वर जायचं. इंडिकेटर वर गेल्यावर इन्व्हाइट ओनलीचं ऑप्शन असतं, त्यावर क्लिक केलं की आमचं हे इंडिकेटर व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर, त्यावर क्लिक केलं की ते ऍड होतो. इथं बघा व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर ऍड झालं. आता हे व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर यामध्ये हा निफ्टीचा चार्ट आज मी तुमच्यासमोर ठेवलेला, आणि कॅन्डल आहे 5 मिनिटाची. सो इथं टाइम फ्रेम सिलेक्ट करायचं 5 मिनिट्स. दुसरं काय करायचं, त्या बटनवर क्लिक केल्यावर इथं कॅन्डलचे प्रकार वेगवेगळे दाखवलेले आहेत, त्यामध्ये हायकेनासी निवडायचं, हायकेनासी. आणि हायकेनासी कॅन्डल निवडल्यावर आज 22 तारीख, 22 तारखेची पहिली 5 मिनिटाची कॅन्डल, अगोदरचा सेल सिग्नल कंटिन्यू आहे. ज्यांनी बीटी एसटीबीटी हा ट्रेड केलेला आहे त्यांना मोठा प्रॉफिट इथं झाला, आणि त्यानंतर हा बाय सिग्नल, म्हणजे ह्या स्टडीप्रमाणे अशी शक्यता आहे की ह्या कॅन्डलचा जो हाय आहे, ज्या कॅन्डलचा खाली बाय असं म्हटलंय, ती कॅन्डल आहे, टायमिंग मी तुम्हाला सांगतो 12:15 आणि त्या कॅन्डलचा हाय किती आहे ते वरती तुम्हाला दिसतंय 22,586. आता 22,586 ह्या कॅन्डलचा जर हाय आहे तर आपल्याला काय व्हायला पाहिजे, त्यानंतर दुसरी कॅन्डल ज्यानं हा 22,586 हाय ब्रेक करायला पाहिजे, तर ह्या कॅन्डलचा हाय किती आहे तर 22,585.85. सो 86 नाही झाला. ओके, ह्या कॅन्डलचा हाय किती आहे 2 वाजताच्या कॅन्डलचा, तर 22,586 पार करून 22,608. तर 22,586 तुम्ही बाईंगला रेडी व्हायचं. मग त्यावेळेला त्या कॉल ऑप्शन, जर तुम्ही कॉल ऑप्शन मध्ये करत असाल तर कॉल ऑप्शन, फ्युचर मध्ये करत असाल तर फ्युचरचा जो पण काही रेट असेल त्याला बाय करायचं. तिथं बाय केल्यानंतर ह्याचं टार्गेट, टार्गेट साधारण आम्ही म्हणतो की स्पॉट निफ्टी मध्ये 20-20 पॉईंटचं टार्गेट ठेवायचं, 20 पॉईंट. आता 20 पॉईंट टार्गेट ठेवायचं आणि
जर समजा ऍव्हरेज इन करायची संधी मिळाली तर 20-20 पॉईंट खाली ऍव्हरेज करायचं, म्हणजे 22,586 च्या खाली 22,566 ह्या लेवलला पण आपल्याला ऍव्हरेज करायचं, आणि त्याच्या खाली 22,546 ह्या लेवलला पण ऍव्हरेज करायचं. मग त्यावेळेला जो कोणता कॉल ऑप्शनचा प्रीमियम असेल तो बाय करायचा. अर्थात कॉल ऑप्शन ची स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करताना काय करायचं, ह्याचा आहे किती आहे तर 22,566. तर 22,500 कॉल ऑप्शन तुम्ही बाय करू शकता, 22,500, आणि 22,500 कॉल ऑप्शनचा प्रीमियम जो रेट मिळेल इथं तो बाय करायचा. ओके, आणि त्यानंतर ह्या दोन लेवलला आपल्याला ऍव्हरेज पण करायचं. मी स्पॉट लेवल सांगतो, ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये अंदाजे 10 पॉईंट खाली आल्यावर ऍव्हरेज करायचं. म्हणजे इथं तुम्ही 2 लॉट घेतले असतील तर इथं 2 लॉट, इथं 2, इथं 4 घेतले असतील इथं 4, इथं 4, किंवा तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं ऍव्हरेज करा. आणि त्यानंतर आता बघा, ह्या लेवलला जर कोणी बाय केलं, आता हे ऍव्हरेज बाईंग किती झालं, 22,586 प्लस 22,566 प्लस 22,546, तिन्ही लेवल मिळाल्या, म्हणजे ऍव्हरेज बाईंग झालं 22,566. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा इथं प्रॉफिट बुक करता फर्स्ट एंट्री लेवलच्या वरती 20 पॉईंट, ओके, तेव्हा तिथे 40 पॉईंट फ्युचर मध्ये मिळतात आणि ऑप्शन मध्ये 20 पॉईंट मिळतात, 20, 25, 30 पॉईंट पण मिळू शकतात. आणि काही क्वांटिटी इथं प्रॉफिट बुक केली, काही क्वांटिटी सेकंड टार्गेटला प्रॉफिट बुक केली. ओके, कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. आता आपल्याला स्टॉप लॉस कुठे लावायचा, तर ही जी शेवटची ऍव्हरेज बाईंग प्राइस आहे त्याच्या खाली 30 पॉईंट, ऍव्हरेजिंग करताना 20-20 पॉईंट खाली ऍव्हरेज करायचं, आणि स्टॉप लॉस ह्या शेवटच्या ऍव्हरेजिंग पॉईंटच्या खाली 30 पॉईंट लावायचं. म्हणजे ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये अंदाजे 30 च्या निम्मा 15 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल शेवटच्या ऍव्हरेज प्राइसच्या खाली. सो अशा पद्धतीने जर तुम्ही फ्युचर मध्ये अगर ऑप्शन मध्ये ह्या इंडिकेटरच्या मदतीने ट्रेडिंग केलं तर मित्रांनो तुमचं ट्रेडिंग फायदेशीर होऊ शकतं. फायदेशीर म्हणजे असं नाही की 100 पैकी 100 ट्रेड, पण माझ्या आतापर्यंत अनुभवानुसार सांगतो की 100 पैकी 80-85 ट्रेड, कधी कधी तर 90 ट्रेड फायद्यात येऊ शकतात. अर्थात कधी मध्ये गणित बदलू शकतं, कमी जास्त होऊ शकतं, तर त्यासाठी तुम्ही तयार असायला हवं. जर अजून काही डाऊट असतील, क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये लिहू शकता, पण त्याऐवजी डायरेक्ट मी माझा व्हॉट्सअपचा नंबर 99705336 देईल, त्याच्यावर पण कमेंट देऊ शकता. ही स्टडी तुम्ही कमोडिटी साठी, करन्सी साठी, ग्लोबल मार्केट साठी सगळीकडे वापरू शकता, स्टॉक्स साठी, इंडेक्स साठी, ऑप्शन साठी, फ्युचर साठी, एनिवन. इथं ऍड सिम्बॉल याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते कंपनी असेल, इंडेक्स असेल, कॉल पुट ऑप्शन असेल, ऍड करता येतं, आणि त्यावर क्लिक केलं की तो चार्ट इथं ओपन होतो आणि इंडिकेटर तुम्हाला हेल्प करतो की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, त्या इंडेक्समध्ये किंवा ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं कसं फायद्याचं होईल यासाठी. सो फ्रेंड्स, इट्स एन्जॉयबल. जरी तुम्ही तुमचा कामधंदा उद्योग असा सांभाळून हे करत असाल तर अगदी आरामात चांगला फायदा सातत्यानं कमवू शकतो. अर्थात यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत नॉलेज असत. बऱ्याच लोकांना कॉल ऑप्शन काय आणि पुट ऑप्शन काय एवढंच माहिती असत, पण मित्रांनो ते 0.00000001% सुद्धा नाही. तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हावी. शेअर मार्केट मधील इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट, ट्रेडिंग कन्सेप्ट, ओके, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हावी. ऑप्शन बाईंग असेल किंवा ऑप्शन सेलिंग असेल तर त्यासाठी कॅपिटल मॅनेजमेंट कसं करायचं, रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, ट्रेडिंग सायकोलॉजीचा वापर कसा करायचा, ट्रेडिंग रूल्स कोणते फॉलो करायचे, कंपाऊंडिंग इन्व्हेस्टमेंटद्वारे मोठा फायदा कसा कमावला जाऊ शकतो, हे सगळं इन डिटेल तुम्हाला शिकायला मिळावं यासाठी आम्ही एक कोर्स डेव्हलप केला आणि तो ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ स्वरूपात डेव्हलप केला, ज्यामुळे तुम्हाला तो तुमच्या सवडीनुसार पाहता येतो. आणि ह्या कोर्सचा ऍक्सेस तुम्हाला 6 महिन्यासाठी दिला. मित्रांनो हा कोर्स जर तुम्ही केला तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं जीवन बदलून जाईल, ऑप्शन ट्रेडिंगचं जीवन. ह्यामध्ये
काही वेळा आम्ही तुम्हाला युट्यूबवर म्हणा किंवा झूमवर लाईव्ह घेऊन सगळ्या गोष्टी शिकवत असतो, दाखवत असतो आणि आम्ही प्रत्यक्ष तुमच्या बरोबर त्या पद्धतीनं करत असतो. त्यामुळं ज्या गोष्टी मी स्वतःसाठी फॉलो करतो त्या गोष्टी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असतो. ह्या व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटरचा ऍक्सेस तुम्हाला 3 महिन्यासाठी चक्क फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार. आमच्या स्टुडंट्ससाठी हे ऍक्सेस 3 महिन्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार. त्यासाठी तुम्ही स्टुडंट होणं म्हणजे आमचा कोर्स घेणं गरजेचं आहे. हा कोर्स तुम्हाला आमच्या पोर्टलवर बघायला भेटेल. रेकॉर्डेड व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये मोबाईल लॅपटॉप कम्प्युटरवर तुम्ही आरामात पाहू शकता. डेफिनेटली ह्यासाठी काही चार्जेस असतील, असायलाच पाहिजेत ना. कुछ पाने के लिए कुछ खोना नाही बल्कि बोना तो पडेगा. पेरलं तर उगवणार सगळ्यांना समजतंय, न पेरता काय होतं, उगवतं पण गवत. शेअर मार्केटमध्ये त्याला म्हणतात लॉसेस. आणि ह्यालाच तुम्ही कंटाळला हे सर नो, पण तुम्हाला वाटतं कुणीतरी स्वर्गातन देव यावा आपल्या घरी आणि त्यानं माझा प्रॉफिट करून द्यावा, तर असं तर काही घडणार ना. तुम्हाला आमचा हा कोर्सच ह्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो. व्हायरल वेल्थ क्रिएटर इंडिकेटर तुम्हाला हेल्प करू शकतो आणि तुम्हाला फायद्यात नेऊ शकतो. जर तुम्हाला अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल आमच्या मास्टरी कोर्स बद्दल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा मास्टरी कोर्स डिटेल्स. माझा नंबर 99 70 35 36 20. माझ्या दोन माझ्या ऑफिसचे हे दोन कॉलचे नंबर, कुठल्याही नंबरवर व्हॉट्सअप करा. शक्यतो फर्स्ट नंबरला व्हॉट्सअप करा आणि कम्युनिकेट करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला खरंच पुढे यायचं असेल तर. बाकी गप्पा गोष्टी करण्यासाठी अजिबात कॉल करू नका, ही विनंती. ऍक्शन घेणार असाल तर डेफिनेटली आम्हाला तुम्हाला हेल्प करायला. सो फ्रेंड्स, तुम्ही अजूनही माझं युट्यूब चॅनल योगेश लाडानेकर शेअर मार्केट अपॉइंट एक्सपर्ट सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवत राहा. आता मात्र तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागेल, आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करावं लागेल. अर्थात ते कंपल्शन नाही, पण जर तुम्हाला तुमची सकारात्मकता दाखवायची असेल, तुमची व्यावसायिकता दाखवायची असेल तर हे करणं गरजेचं असेल. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा पुन्हा भेटत राहू नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. सो विश यू हॅपी ट्रेडिंग. गुड बाय. थँक्यू.